केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यावर केंद्र सरकारचा भर. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, रेल्वे क्षेत्रावर भर. रेल्वे विकासासाठी 1,48,528 कोटी रुपयांची तरतूद. मुंबईकरांसाठी खुशखबर. उपनगरी रेल्वेसाठी तब्बल 17,000 कोटींची तरतूद. वेतनधारकांसाठीची कररचना जैसे थे. प्रमाणित वजावट 40,000 रुपये. वरिष्ठ नागरिकांना ठेवीच्या व्याजावर दिलासा. परदेशी वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ. मोबाईल, दूरचित्रवाणी संच, टायर, निवडक फर्निचर, काही खाद्यतेल, सुगंधी द्रव्य, घड्याळ, सिगरेट महागणार. सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत उत्पादन मूल्याच्या 1.5 पटीनं वाढ. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात आणखी 2 कोटी स्वच्छतागृहांची बांधणी करणार. यंदाचा अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. राज्यात मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक तर विरोधकांची प्रखर टीका. आणि दुपारच्या सत्रात 300 अंकांनी गडगडलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होताना सावरला. नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतरच्या या पहिल्या अर्थसंकल्पात नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी विकासाला चालना देण्याबरोबरच समाजातल्या विविध स्तरातल्या करोडो लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. कृषी क्षेत्र बळकट करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचं वित्तमंत्री म्हणाले. व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याबरोबरच आता जीवनमान सुलभ होण्यासाठीही सरकारनं भर दिला आहे. 2017-18 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विकासदर 7.2% ते 7.5% राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संरचनात्मक सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजनांची मालिका राबवल्यामुळे जगातल्या सर्वात वेगानं विकास पावणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक अर्थव्यवस्था म्हणून भारताची गणना होत आहे. थेट परकीय गुंतवणुकीत वाढ झाली असून देशाची अर्थव्यवस्था 2.5 ट्रिलियनवर पोहोचली आहे. The government led by Prime Minister Shri Narendra Modi has successfully implemented a series of fundamental structural reforms. With the result, India stands out as amongst the fastest growing economies in the world. दोन हजार 2017-18 या वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 12.6% वाढ झाली तर याच वर्षात अप्रत्यक्ष कर संकलनात 18.6% वाढ झाली. 2017-18 या वर्षासाठी सुधारित आर्थिक तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 3.5% राहील असा अंदाज आहे. 2018-19 या वर्षासाठी 3.3% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरणामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवीवरच्या करपात्र व्याजाची मर्यादा 10,000 रुपयांवरून 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पगारदार व्यक्तींसाठीच्या कररचनेत सरकारनं कोणताही बदल केलेला नाही. पगारदार व्यक्तींसाठी सध्याच्या वजावटीच्या जागी 40,000 रुपयांची प्रमाणित वजावट देण्यात येणार आहे. सर्वच क्षेत्रातल्या नव्या कर्मचाऱ्यांसाठी येत्या 3 वर्षांसाठी वेतनाच्या 12% रकमेचं योगदान सरकार देणार आहे. ग्रामीण भागातल्या तसंच गरजू कुटुंबांच्या शिक्षण आणि आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं सध्याच्या 3% शिक्षण उपकराऐवजी 4% आरोग्य आणि शिक्षण कर अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे सुमारे 11,000 कोटी रुपयांची अतिरिक्त जमा होणार आहे.
शेंगदाणा तेल, सूर्यफूल बियाणांचं तेल यावरच्या कस्टम ड्युटी 12.5% वरून 30% वाढ करण्यात आली आहे, तर रिफाईंड वनस्पती खाद्यतेलावरच्या कस्टम ड्युटीमध्ये 20% वरून 35% वाढ करण्यात आली आहे. सनग्लासेस, सिगरेट, लायटर, खेळणी, बस आणि ट्रकसाठीचे टायर आणि निवडक लाकडी सामानावरच्या कस्टम ड्युटीमध्येही वाढ झाली आहे. परदेशी वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्यात येत असून मोबाईल, दूरचित्रवाणी संचाचे काही भाग, सुगंधी द्रव्य, घड्याळं, गॉगल्स, सिल्कचं कापड, चपला, इमिटेशन ज्वेलरी, लाकडी सामान आणि सिगरेट यासारख्या आयात केलेल्या गोष्टी महागणार आहेत. स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आयात केलेल्या पॅनलवरच्या सीमाशुल्क दरात दुप्पट वाढ करून हा दर 7.5% वरून 15% करण्यात आला आहे. पेट्रोल डिझेल दरात फेरबदल करण्यात आले असून मूलभूत अबकारी करात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात तर 6 रुपयांचा अतिरिक्त करही रद्द करण्यात येत आहे. रेल्वेमार्गाचं जाळं विस्तारण्यासाठी तसंच प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1,48,528 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 18,000 किलोमीटर रेल्वे मार्गाचं दुपदरीकरण प्रगतीपथावर असल्याचं जेटली यांनी सांगितलं. महत्वाकांक्षी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी वडोदऱ्यात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मुंबईकर उपनगरी रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 90 किलोमीटर मार्गाचं दुपदरीकरणही करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरी रेल्वेसाठी 17,000 कोटी रुपयांची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. सर्व रेल्वे गाड्यांमध्ये तसंच रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणा करण्याची घोषणा जेटली यांनी केली. शैक्षणिक क्षेत्र डिजिटल करण्यावर सरकारचा भर राहणार असून दीक्षा डिजिटल पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य शाळा सुरू करण्यात येणार आहेत. देशभरातल्या शिक्षकांसाठी एकीकृत बीएड अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा जेटली यांनी केली. वित्तमंत्र्यांनी आज सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या 3.5% वित्तीय तूट दर्शवणारा अर्थसंकल्प सादर केला. संपणाऱ्या आर्थिक वर्षात ही तूट 3.2% अपेक्षित होती, मात्र त्यामध्ये किंचित वाढ झाली आहे. मात्र 2014-15 आर्थिक वर्षात 4.1% असलेली वित्तीय तूट गेल्या 4 वर्षात 3.5% कमी करण्यात सरकारला यश आलं आहे. अपेक्षेपेक्षा वित्तीय तूट वाढली असली तरी निर्गुंतवणूक आणि वाढता महसूल यामुळे ही तूट भरून काढणं शक्य आहे असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्था मुळीच भारतीय सरकारनं केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे अंदाजित वित्तीय तुटीचं लक्ष गाठणं शक्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं लक्ष या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलंय. यंदा 27.5 दशलक्ष टन अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन झालं. शेतकऱ्यांना उत्पादन मूल्याच्या 1.5 पट भाव मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. सर्व खरीप पिकांना किमान आधारभूत किंमत लागू होईल. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर राहणार असून ऑपरेशन फ्लडच्या धर्तीवर बांबूसाठी ऑपरेशन ग्रीन सुरू करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. यासाठी 500 कोटी रुपयांचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात सादर करण्यात आलाय. कृषी उत्पादनाची निर्यात 100 अब्जांवर नेण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पात मांडण्यात आलं आहे. कृषी मालावर प्रक्रियेला चालना देण्यासाठी देशात 42 मेगा फूड पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे. मत्स्यपालन आणि पशुपालन क्षेत्रासाठी 2 निधींची स्थापना करण्यात येणार आहे. देशातल्या 470 कृषी उत्पन्न बाजार समित्या इंटरनेटच्या जाळ्यानं जोडल्या गेल्या असून 22,000 ग्रामीण कृषी बाजार कृषी उत्पन्न बाजार म्हणून विकसित करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यासाठी निधी स्थापन करण्याकरता 2,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. शेतकऱ्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या कृषी कर्जासाठी 11,00,000 कोटी रुपयांचा निधी स्थापण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे. 2018-19 अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठीही भरीव तरतूद करण्यात आली आहे. आरोग्यदायी भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यमान भारत या कार्यक्रमांतर्गत 2 योजनांची सुरुवात होणार आहे. 2018-19 अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठीही भरीव तरतूद आहे. आरोग्यदायी भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यमान भारत या कार्यक्रमांतर्गत 2 योजनांची सुरुवात होणार आहे.
वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेची घोषणाही केली. याअंतर्गत 10 कोटी गरीब कुटुंबांना सरकार दरवर्षी 5 लाख रुपयांचं आरोग्य विमा संरक्षण देणार असल्याची घोषणा जेटली यांनी केली. दर 3 लोकसभा मतदारसंघांच्या मागे एक नवीन सरकारी वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालय स्थापन करण्याचा सरकारचा विचार असून यापैकी 24 नव्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांची घोषणा जेटली यांनी केली. क्षयरोगी रुग्णांना पोषक आहारासाठी प्रतिमहिना 500 रुपये देणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात 14.34 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 250 कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असणाऱ्या कंपन्यांवर 25% कर आकारण्यात येईल. 100 कोटी आणि त्यापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या नोंदणीकृत कृषी उत्पन्न कंपन्यांना पहिल्या 5 वर्षांसाठी 100% कर वजावट मिळेल अशी घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. उत्पादन क्षेत्र विकासाच्या मार्गावर परत येत असून 2017-18 वर्षात निर्यातीत 15% वाढ अपेक्षित आहे. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे अप्रत्यक्ष कर यंत्रणा सुलभ झाली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 2 कोटींपेक्षा अधिक स्वच्छतागृह बांधण्याचं सरकारचं लक्ष आहे. कापणीनंतर शेतात राहिलेली पिकांची धाट जाळून नष्ट करताना होणारं प्रदूषण लक्षात घेऊन धाट नष्ट करण्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. 10,000 कोटी रुपये भांडवलाचा पशुपालन पायाभूत निधी स्थापन करण्याबरोबरच मत्स्यपालनासाठीही पायाभूत निधीची सरकार उभारणी करणार आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 76% खाती महिलांची असून त्यामध्ये 50% जास्त अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांचा समावेश आहे. भारत नेट योजनेअंतर्गत 1 लाख ग्रामपंचायती जोडल्या गेल्या आहेत. राज्यांसह विचारविनिमय करून मुद्रांक कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं सूतोवाच अर्थसंकल्पात करण्यात आलं आहे. संरक्षण क्षेत्रात आधुनिकीकरणावर भर देण्यात आला असून उद्योगस्नेही संरक्षण उत्पादन धोरण 2018 आणणार असल्याचं जेटली म्हणाले. बँकांच्या पुनर्भांडवलासाठी अतिरिक्त 5,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. क्रिप्टोकरन्सी वैध नसल्याचं स्पष्ट करतानाच याला आळा घालण्यासाठी पावलं उचलणार असल्याचंही जेटली म्हणाले. 2022 पर्यंत प्रत्येक कुटुंबासाठी घर देण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. सौभाग्य योजनेद्वारे 4 कोटी गरीब घरांना मोफत वीज पुरवण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी घरांना मोफत गॅस जोडणी देण्यात येणार असून त्यासाठी 16,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 96 जिल्ह्यात भूजल सिंचन योजना सुरू करण्यात येणार आहे. सर्व टोल नाक्यांवर लवकरच ई व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत. वस्त्रोद्योगासाठी 2018-19 मध्ये 7,148 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव असून 1 एप्रिलपासून खासदारांच्या वेतनासाठी नवं धोरण आणणार असल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे. नवभारताच्या उभारणीसाठी मजबूत पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आज सादर केल्याबद्दल मी वित्तमंत्री अरुण जेटली यांचं अभिनंदन करतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंदाजपत्रकाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. भारताच्या प्रगतीसाठी आजचं अंदाजपत्रक विकासस्नेही ठरणार आहे. कृषीपासून ते पायाभूत सुविधांपर्यंत सर्व क्षेत्रांचा विचार त्यामध्ये केला आहे. या अर्थसंकल्पामुळे बळीराजा दलित आदिवासी समाजाला लाभ होणार आहे आणि ग्रामीण भारतामध्ये नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आजचा अर्थसंकल्प शेतकरीस्नेही सामान्य जनतेसाठी उपयुक्त आणि व्यावसायिकांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी मदतगार ठरणार आहे असंही पंतप्रधान म्हणाले. गरीब और मध्यम वर्ग की चिंताओं को दूर करने वाली हेल्थ की योजनाएं हैं, आरोग्य की योजनाएं हैं, तो देश के छोटे उद्यमियों की वेल्थ बढ़ाने के वाली भी योजनाएं शामिल है. फूड प्रोसेसिंग से लेकर के फाइबर ऑप्टिक्स तक, सड़क से लेकर के शिपिंग तक, युवा से लेकर के सीनियर सिटीजन तक, ग्रामीण भारत से लेकर आयुष्मान भारत तक, डिजिटल इंडिया से लेकर के स्टार्टअप इंडिया तक, यह बजट देश के 125 करोड़ लोगों की आशा अपेक्षाओं को मजबूत करने वाला बजट है. 50,000 करोड़ का निवेश इतिहास रचने जा रहे हैं. मुंबई की सबर्बन नेटवर्क में करीब करीब
11,000 करोड़ के काम 90 किलोमीटर के डबलिंग के और 150 किलोमीटर के नए लाइंस और साथ ही साथ उसके एयर कंडीशन सर्विसेज और बड़े एयर कंडीशन रेक्स और लाए जाए, सिग्नलिंग सिस्टम को सुधारा जाए, स्टेशंस पे सुधार किया जाए। 50,000 करोड़ रुपए के निवेश मुंबई कर और मुंबई की रेल सेवाओं को सुविधाजनक, सुरक्षित और तेज गति देने के लिए ये एक ऐतिहासिक निर्णय भारत सरकार ने लिया है। उपज उसकी जो है उसको 1.5 गुना ज्यादा समर्थन मिले, इसकी घोषणा की गई है। कि शिक्षा में एक प्राइम मिनिस्टर स्कॉलरशिप आया है, अब सर्व शिक्षा का विस्तार, ये पहली से आठवीं तक जो था वो अब प्री प्राइमरी से 12वीं तक का हो गया है और ये एक नई स्कीम है। ये बहुत अच्छा तरीके से सबको शिक्षा, अच्छी शिक्षा मिले उसकी ये शुरुआत है और इसलिए ये बहुत महत्वपूर्ण है पहल। साथ ही साथ इंटीग्रेटेड बीएड कोर्स भी शुरू कर रहे हैं, आर्किटेक्चर और प्लानिंग का विस्तार कर रहे हैं और 1,00,000 करोड़ रुपए का निवेश से इंफ्रास्ट्रक्चर बनाने की योजना जो बनाई है वो बहुत महत्वपूर्ण है। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रगतिशील आणि सकारात्मक अर्थसंकल्प अशा शब्दात अंदाजपत्रकाचं कौतुक केलं आहे। समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा सरकारनं आगामी निवडणुका लक्षात घेऊन भांडवलशाहीला झुकतं माप दिलं आहे असा टोला लगावला आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याची एकत्रीकरणाची जी कठीण परीक्षा होती त्या परीक्षेत वित्तमंत्री अनुत्तीर्ण झाले आहेत अशी प्रतिक्रिया माजी वित्तमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी व्यक्त केली आहे। यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सबका साथ सबका विकास ही संकल्पना अधिक विस्तारित झाली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। शेतकरी आणि कृषी अर्थव्यवस्थेला उभारी देणारा अर्थसंकल्प असल्याचं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी म्हटलं आहे। हे सरकार भांडवलदारांचं सरकार आहे हे प्रकर्षानं जाणवल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितलं। अरुण जेटलीजींनी आज मांडलेलं बजेट हे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे। नवभारताच्या निर्मितीचं हे पाऊल आहे हे स्पष्टपणे दिसतंय। विशेषतः शेतकऱ्यांची 2 दशकापासून जी मागणी होती की आम्हाला आमचं जे MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस आहे, हमी भाव आहे, तो हमी भाव हा आमची जे लागत मूल्य आहे त्यापेक्षा 50% अधिक आम्हाला तो मिळावा, आज त्यावर शिक्कामोर्तब झालाय आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांची मागणी मान्य करून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह मतदारांवर आणि जनतेच्या या काही आज आपल्याला या सद्यस्थितीत पाहायला मिळत नाही। म्हणजे हे केवळ मी म्हटल्याप्रमाणे जुमलेबाजी असताना संकल्प आहे, पण ते वेगळं वर्णन करता येत नाही। म्हणजे शेतकऱ्यांचं सुद्धा पूर्णपणे निराशा करणारच किंवा शेती क्षेत्राला आता वेगळ्या मार्गावरती नेणारच या सरकारचं जे काही धोरण आहे ते स्पष्ट दिसतंय। मुठभट भांडवलदारांचं हे सरकार या देशातल्या श्रमजीवी जनतेच्या दृष्टिकोनातून काही करू शकत नाही, कष्टकरी जनतेच्या दृष्टिकोनातून काही करू शकत नाही, हे आज या निमित्ताने जे आपल्याला प्रखरतेने स्पष्टपणाने पाहायला मिळत आहे। या बजेटमध्ये बरंच इन्व्हेस्टमेंट आहे कोर सेक्टरमध्ये, शेतकरींना, हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, या प्रत्येक सेक्टरमध्ये बरंच लक्ष दिलेलं आहे आणि बरेचसे इन्व्हेस्टमेंट पण झालेलं आहे। या बजेटमध्ये शेतकऱ्यांना खूप फायदे होणार असे यामध्ये तरतूद अशा केलेल्या आहेत, तर ह्या तरतुदी मांडल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा चांगला बेनिफिट होणार आहे, चांगला फायदा होणार आहे। 12% GST असल्यामुळे सर्वसामान्य माणसं हा घर घेऊ शकत नाही, तर GST मध्ये थोडाफार सरकारने कमी केला पाहिजे, 12%वरून कमीत कमी 6% GST केला पाहिजे असा एक सामान्य लोकांचं एक म्हणणं आहे।
दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% कराची घोषणा केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दुपारच्या सत्रात सुमारे 300 अंकांनी गडगडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 11,000 अंकांच्या खाली गेला. आज सकाळपासून शेअर बाजारात चढउतार सुरू होते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 58 अंकांनी घसरून 35,907 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 11 अंकांच्या घसरणीसह 11,017 अंकांवर स्थिरावला. राजस्थानमधल्या अजमेर आणि अलवार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. अलवार लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार डॉ करण सिंग यादव तर अजमेर मतदारसंघात काँग्रेसचे रघु शर्मा विजयी झाले आहेत. मंडलगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतही काँग्रेसचे विवेक थर यांनी आघाडी घेतली आहे. किंग्समिड तर्बन इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना टिकाव ठरता आला नाही. कुलदीप यादव यघुवेंद्र आणि बुमरा यांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची सुरुवातीपासूनच पडझड झाली त्यामुळे त्यांची 27 षटकात 5 बाद 134 अशी अवस्था झाली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. भारतातर्फे कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 2 तर जसप्रीत बुमरा यानं 1 बळी मिळवला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 5 बाद 200 धावा झाल्या होत्या. तापमान 9 सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 किमान 16, नागपूर 33 आणि 10, पुणे 31 आणि 9, औरंगाबाद 32 आणि 12, नाशिक 32 आणि 9, कोल्हापूर 31 आणि 16, रत्नागिरी 34 आणि 17, सोलापूर 35 आणि 13, अमरावती 33 आणि 13. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यावर केंद्र सरकारचा भर. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात कृषी, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य, रेल्वे क्षेत्रावर भर. रेल्वे विकासासाठी 1,48,528 कोटी रुपयांची तरतूद. मुंबईकरांसाठी खुश खबर. उपनगरी रेल्वेसाठी तब्बल 17,000 कोटींची तरतूद. वेतनधारकांसाठीची कररचना जैसे थे. प्रमाणित वजावट 40,000 रुपये. वरिष्ठ नागरिकांच्या ठेवीवर व्याजावर दिलासा. परदेशी वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ. मोबाईल, दूरचित्रवाणी संच, टायर, निवडक फर्निचर, काही खाद्यतेल, सुगंधी द्रव्य, खड्याळ, सिगरेट महागणार. सर्व खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत उत्पादन मूल्याच्या 1.5 पटीनं वाढ. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात आणखी 2 कोटी स्वच्छतागृहांची बांधणी करणार. यंदाचा अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. राज्यात मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक तर विरोधकांची प्रखर टीका. आणि दुपारच्या सत्रात 300 अंकांनी गडगडलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बाजार बंद होताना सावरला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज भाजपा प्रणित केंद्र सरकारचा 4था अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वरूप, त्याचं वैशिष्ट्य आणि कृषी, उद्योग, ग्रामीण, पायाभूत सुविधा तसंच अन्य क्षेत्रावर होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ दीपक घैसास आणि मुकेश चोथानी यांना आज रात्री 9 ते 10 दरम्यान होणाऱ्या विशेष बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.